TDS Academy, the most trusted institute in Nagpur for JEE NEET. अमरावती के एक इंजीनियरिंग कॉलेज के अंतिम वर्ष में पढ़ने वाली एक छात्रा का उसी कॉलेज के चिराग गांधी नाम के मजनू ने यौन शोषण किया था और उसके न्यूड वीडियो भी निकाले। आरोपी ने शारीरिक संबंध जारी नहीं रखने पर पीड़ित और उसके परिवार को तेजा फेंक कर मारने की धमकी दी, लेकिन जब पीड़िता दर्द सहन नहीं कर पाई तो छात्रा ने आखिरकार अमरावती की एक सामाजिक कार्यकर्ता गुंजन गोले से शिकायत की। जानकारी के मुताबिक गुंजन गोले ने चिराग गांधी को फोन कर समझाने की कोशिश की, लेकिन आरोपी नहीं माना, पर आरोपी वीडियो वायरल करने की धमकी देने लगा, जिसके बाद गुंजन गोले और राजेश वानखेड़े ने ऐसा करते ही उसकी अच्छी पिटाई कर दी। छात्रा की शिकायत पर गाडगे नगर पुलिस में दुष्कर्म और अत्याचार का मामला दर्ज किया गया था। इस आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आज सकाळी मला एक फोन आला एका अभियांत्रिकी महाविद्यालयामधून, मी त्यांच्या कमिटीवर असल्यामुळे, की एक मुलगा त्याच महाविद्यालयातला मुलगा अतिशय म्हणजे अश्लील फोटो व्हायरल करतो, जीवे मारण्याची धमकी देतो, ॲसिड फेकतो आणि जातीवरनं अतिशय की तुम्ही खालच्या जातीचे आहात आणि तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही आहे, तुम्ही आमच्या पैशावर वगैरे असं सगळं म्हणून गेल्या 3 वर्षापासून टॉर्चर करत होता। आणि ती फक्त आपल्या स्वतःच्या इज्जतला, आई वडिलांच्या इज्जतला, भाऊ एका ठिकाणी तिचा जॉब करतो, त्याला जीवे मारण्याची त्या पोरांनी धमकी दिली, या सगळ्या गोष्टीला घाबरून तिने ह्या गोष्टी कुठे सांगितल्या नाही। आणि मात्र 3-4 दिवस अगोदर तिच्यावर परत त्यांनी जबरदस्तीचा प्रयत्न केला आणि ॲसिड टाकण्याची धमकी दिली आणि ती मुलगी कशीबशी तिच्या गावाला गेली आणि नंतर तिने हा प्रकार सगळा आईला सांगितला आणि त्याची कंप्लेंट घेऊन आज ते आई बाबा भाऊ आणि मुलगी त्या महाविद्यालयात आले होते आणि तेव्हा ह्या प्रकरणाला वाचा फुटली। माझ्याकडे जेव्हा हे प्रकरण आलं तेव्हा मी त्या पोराचा नंबर घेऊन त्याला बोलावलं। अगोदर खोटा बोलला तो की मी या गावला आहे, औरंगाबादला आहे वगैरे, परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की हा खोटा बोलतो आहे। त्याला आम्ही बोलावलं, तो माझ्या बोलण्यात येऊन आला पण, आणि जेव्हा आला तेव्हा तो पळून जायला लागला होता। मला भेटला पण त्याच्यात कुठंतरी असं त्याला असं वाटलं की त्यांच्या आईबाबा सोबत असतील म्हणून तो पळून जायला लागला। तेवढ्या वेळात मी त्याला पकडलं आणि ज्या उद्धटपणे तो माझ्याशी पहिले बोलला, आणि मला असं वाटतं की अशा विकृतीला ठेचणे हेच आपलं काम आहे आणि मी ते काम केलं। आणि मला या व्हिडिओच्या माध्यमातनं तमाम सगळ्या मुली महिलांना सांगायचं आहे की असे जर प्रकरणं तुमच्यासोबत काही घडत असतील तर तुम्ही घाबरू नका, तुम्हाला काहीही होणार नाही, तुमचे कुठं नाव, बरेच वेळा इज्जतचा भीती असते मुलींना, अशा घाबरू नका, पॅरेंट्सला सांगा, शिक्षकांना सांगा, पण घाबरू नका आणि अशा प्रकरणाला बळी पडू नका। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अक्षय अंसारी, बीसीएन न्यूज, नागपूर। What are you waiting for? Enroll for aptitude and scholarship tests and get a scholarship up to 90% on 2-year JEE NEET fees. For registration and details, call